मिलिंदजी, आता बघा तुम्ही विविध प्रकारचं संगीत दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही अल्बम बाय केलं आहे आणि चित्रपटांना संगीत दिलेलं आहे, तर या अल्बमबद्दल तुम्ही काय सांगाल? मला नेहमीच चांगल्या काव्याला चाल लावून लोकांपर्यंत सादर करण्यात जास्त रस असतो, तर त्याचप्रमाणे म्हणजे मी याच्या आधी रंगनवा नावाचा एक अल्बम केला होता, त्याच्यातही विविध कवींच्या चांगल्या चांगल्या कविता मी पोचवल्या होत्या लोकांपर्यंत, आणि वेगळ्या प्रकारच्या संगीताने, वेगळ्या म्हणजे मला वाटणाऱ्या, माझ्या संगीताचा एक स्वतःचा एक ठसा असावा अशी माझी नेहमी इच्छा असते, आणि तसं रंगनवाबद्दल झालं होतं. तसंच उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या ज्या कविता आहेत त्या अतिशय सुंदर, म्हणजे प्रत्येक कवितेचं एक स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे आणि विषयानुरूप वेगळ्या पद्धतीचा फॉर्म कवितेचा त्यांनी लिहिताना लिहिलेला आहे. काही गे आहेत, काही मुक्तछंद आहेत, काहीची भाषा अगदी बोलल्यासारखीच आहे, म्हणजे अगदी कवितेमध्ये आपल्याला फुलवलेली मुद्दाम फुलारलेली भाषा असते तसं नाही आहे, तर जिथे आवश्यक आहे तिथे अगदी डायलॉग डिलिव्हरीसारखी सोपी भाषा आहे, म्हणजे जसं स्वतःला सामोरं होऊन जगणं सोपं नाही, अशा पद्धतीचं वाक्य त्यांच्या कवितेत येऊ शकतं जिथे ते अपरिहार्य असतं तिथे त्याला उगाच अलंकरण येत नाही. तर त्यामुळे अतिशय विविध प्रकारच्या कविता मला त्यांच्या निवडायला मिळाल्या आणि मला आवडल्यासुद्धा खूप, त्यामुळे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने निवडायचा प्रयत्न केला की एक वैविध्य कवितांमध्ये मिळावं आणि त्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारचं संगीत अल्बममध्ये यावं आणि 8 वेगळी गाणी ऐकत असताना 8 वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव श्रोत्यांना मिळावा, कारण की त्यांच्या कवितांमध्ये त्या पद्धतीचं वैविध्य आहे. तर अशा पद्धतीचं वैविध्य त्यांच्या कवितांमध्ये मिळाल्यामुळे ही गाणी करायला खूप चांगला बेस निर्माण झाला आशयाचा. तर अशा पद्धतीने हा अल्बम खूप इंटरेस्टिंग झालेला आहे, म्हणजे मला लोकांसमोर माझं काम आणताना नेहमी सवय आहे की मला ते आवडलं तरच मला ते लोकांना आवडावं असं वाटेल, हे माझं एक लॉजिक आहे, आणि त्या पद्धतीने एक उत्तम अल्बम तयार झालेला आहे. विभोर हा या नावातनं पण तुम्हाला कळेल की अतिशय तरल अशा पद्धतीचं लिखाणसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ऐकायला मिळणार आहे. अल्बमसाठी गाणी करताना नाही तसं काही केलं नाही आहे, मी फक्त आशय बघून गाणी केली, कारण की आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे स्वतःला सामोरं होऊन जगणं सोपं नाही, हे वाक्य एका कवितेत एका कवयित्रीकडनं येणं ही खूप चांगली घटना असते असं मला वाटतं, त्यामुळे आशय बघूनच मी ते केलं आहे. आणि गाणं गाता येईल का नाही या चौकटीच्याही थोडंसं पलीकडे मी जाऊ दिलं आहे जेव्हा मला आशय त्यातला आवडला आहे तेव्हा, त्यामुळे गेयतेचा सुद्धा वेगवेगळा प्रकार या अल्बममध्ये ऐकायला मिळेल आणि एखाद्या कवितेचं ह्याचं कसं गाणं होईल असं वाटणारी सुद्धा एखादी कविता गाण्याच्या रूपात आलेली श्रोत्यांना याच्यामध्ये दिसेल आणि मला खात्री आहे की त्यांना आनंद होईल, इतक्या चांगल्या पद्धतीने ते झालेलं आहे. या अल्बममध्ये रघुनंदन पणशीकर, रवींद्र साठे या सिनियर गायकांनी सुद्धा गायलेली आहेत गाणी आणि त्यांची पण अतिशय वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे त्यांचा आवाज ज्या पद्धतीचा आहे त्याला सुटेबल अशा अर्थाची कविता त्यांना गायला देणं, इथपासून आम्ही व्हॉइस कास्टिंगचा सुद्धा व्यवस्थित वापर केला आहे. त्यानंतर स्वतः उज्ज्वला अन्नछत्रे यांनी पण एक ह्याच्यात गाणं गायलेलं आहे, त्यांची मुलगी चैतन्य अन्नछत्रे अतिशय टॅलेंटेड तरुणी आहे आणि तिच्यात खूप चांगल्या क्वालिटीज आहेत, त्या सगळ्या एक्सप्लोअर करून तिची सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी म्हणजे अतिशय छान एक्सप्रेशन तिच्या व्हॉइसमध्ये आहे आणि नवीन असल्यामुळे एक एक्सप्रेशनसाठी लागणारा रॉनेससुद्धा आहे, तर तिची गाणी पण याच्यात तुम्हाला ऐकायला मिळतील. एक सोलो मी पण गायलेलो आहे, त्याचे पण शब्द अतिशय अप्रतिम आहेत की वाटा तर जाती आपल्या दिशेने आपलेचं पाय गुंतलेले, म्हणजे कुठेतरी अभंगाची मानसिकता असलेली ओळ अशा पद्धतीची भाषाशैली येणारी कविता आपल्याला सापडते. कधीतरी रुद्र शिवाचे तांडव हे सारखं ज्याच्यामध्ये अतिशय तालमयता खूप सुंदर आहे आणि ज्याला आपण क्लासिकल मराठी असं म्हणू शकू अशा पद्धतीचं छान नादमयता असलेली ओळसुद्धा त्यांच्या कवितेतून मिळते. नंतर स्वतःला सामोरं होऊन जगणं सोपं नाही सारखी अतिशय बोली भाषेतली ओळसुद्धा त्यांच्या कवितेत मिळते. तर हे सगळं वैविध्य आणि त्या कारणाने आलेलं सांगीतिक वैविध्य यांनी हा अल्बम नटलेला आहे. कविता लक्षात घेऊन तुम्ही गायकांची निवड केली? हो, कविता लक्षात घेऊन कवितेच्या वृत्तीप्रमाणे संगीताची पद्धत गाण्यासाठी निवडली आणि त्या सगळ्यावर आधारित गायकाची निवड आम्ही केली, कारण की त्या आशयाला सूट होणारा आवाज, व्हॉइस कास्टिंग, जसं एखाद्या रोलसाठी नटाची निवड होते
तितक्या खोलात जाऊन आम्ही गायकाची निवड केली आहे. जसं युगायुगांच्या पोकळीतूनही स्वर बासरीचे तुझ्या झिरपती, भिजते त्यातून अंतराळ आणि भिजते थोडी इथली माती, यासारखे शब्द आहेत, यासारखा अर्थ आहे. तर त्याला रवींद्र साठेंसारखाच आवाज माझ्या मनात आला. त्याच्यामध्ये गाभारासारखा शब्द आहे. मला असं वाटतं म्हणजे की रवींद्र साठेंसारखा एकमेव आवाज मराठीमध्ये आहे. आणि त्यांच्या आवाजाची जी क्वालिटी आहे, त्यांचा जो बेस आहे, अतिशय म्हणजे अतिशय पुरुष आवाज आहे. त्यामुळे गाभारा हा जो शब्द आहे, गाभारासारखा शब्द आहे, तो उच्चारण्याचा फक्त रवींद्र साठे यांनाच अधिकार आहे असं मला वाटतं. तर इतक्या बारीक पद्धतीने आम्ही व्हॉईस कास्टिंग केलेलं आहे. रघुनंदन पणशीकर यांचा अतिशय अतिशय सुरेल आणि नितळ असा आवाज असलेले आणि सुरेलपणाचं उदाहरण द्यावा अशा पद्धतीचे गायक फार जे कमी, त्याच्यात फार वरच्या पातळीवर रघुनंदन पणशीकरांचं नाव घ्यावं लागेल आपल्याला. तर त्यांना कथ्थक शैलीतलं एक गाणं आहे ज्याच्यामध्ये आम्ही मुकुंदराज देव, आपले सुप्रसिद्ध तबलावादक, त्यांनी त्याच्यात तांडवाचे बोल स्वतः बोललेले आहेत आणि रघुनंदन पणशीकरांनी क्लासिकल सेमी क्लासिकल पद्धतीचं ते गाणं आहे, तर ते सुद्धा ह्याच्यात आहे. तर अशा पद्धतीने आम्ही व्हॉईस कास्टिंग केले. नंतर नौखानूर पसरे दूर म्हणून एक गाणं आहे, अतिशय तारुण्याचं सुलभ गाणं आहे, त्यासाठी चैतन्य अन्नछत्रेंनी ते गाणं गायलं आहे. तर एक अनटेम्ड तरुण आवाज कसा असतो, रॉ असतो, त्याच्यामध्ये एक जिवंतपणा असतो, त्याच्यामध्ये एक उत्फुल्लता असते, त्याच्यामध्ये एक चंचलता असते, असा तो आवाज आहे. आणि एक त्याच्यामध्ये मासुमियतसुद्धा आहे, इनोसन्स आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मी व्हॉईस कास्टिंग सगळं करताना गाणी केली. त्यामुळे मला असं वाटतं की एक उत्तम सिनेमा जशा पद्धतीने बनतो की त्यातल्या व्यक्तिरेखा जसे असतील त्या अशाप्रमाणे नटांची निवड करणं, त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धती योजणं, त्या पद्धतीने हा अल्बम डिझाईन झालेला आहे असं वाटतं. त्यामुळे एक उत्तम सिनेमा जितक्या काळजीपूर्वकरित्या बनवला जातो तितक्या काळजीपूर्वकरित्या आम्ही हा विभोर हा अल्बम बनवलेला आहे. त्यामुळे हा लोकांसमोर आणताना आम्हाला अतिशय आत्मविश्वास आहे की आम्ही अतिशय प्रगल्भतेने आणि खोलात जाऊन आणि ज्या गोष्टीला जितका वेळ लागेल त्या पद्धतीने हे काम केलेलं आहे. त्यामुळे प्रगल्भ श्रोत्यांना जे मराठीमध्ये आहेत आपल्या सुदैवाने, त्यांना अतिशय गाणं, प्रत्येक गाणं आणि त्या गाण्याच्या आधी एक एक कविता उज्ज्वला नक्षत्रांनी स्वतःची वाचलेली आहे, अतिशय अप्रतिम वाचलेली आहे. म्हणजे कविता कधी कधी वाचल्यानंतर कळत नाही, पण ती जर आपण उत्तम पद्धतीने बोललेली ऐकली तर ती आपोआप आपल्याला समजवल्यासारखी वाटते आणि ओळींच्या मधलेसुद्धा अर्थ आपल्याला कळतात. तर तोसुद्धा एक चौफेर अनुभव विभोरमधनं श्रोत्यांना मिळणार आहे. आणि गायन, हां हो हो. तर धन्यवाद धन्यवाद. तुमचा हा पहिलाच काव्यसंग्रह आहे, तुमच्या आजवरपर्यंतच्या कवितेच्या प्रवासाबद्दल थोडं सांगा. हो, कविता संग्रह जरी पहिला असला आणि आत्ता इतक्या उशिरा प्रसिद्ध होत असला तरी बऱ्याच लहानपणापासून मी कविता करायला लागले आणि पुष्कळ बाहेर प्रसिद्ध झाल्या, पुष्कळ कवितांना बक्षिसं मिळाली, रेडिओला पण वाचल्या गायल्या गेलेल्या आहेत माझ्या कविता. आणि माझ्या मिस्टरांनी माझं थोडं कौतुक करावं असं ठरवलं आणि त्यामुळे हा काव्यसंग्रह प्रसिद्ध होतो आहे. पण त्याच्याबरोबर आम्हाला असं वाटलं की त्याला ध्वनिरूप पण देऊया, थोडं गाणं त्याच्याबरोबर झालं, त्याला स्वर मिळाले तर अजून सगळ्यांना आनंद होईल आणि मला पण आनंद होईल असा विचार केला. आणि मिलिंद जोशी अभिनव कलामधले माझे मित्र, तर खूप वर्षांनी आम्ही भेटलो आणि कविता त्यांना आवडली आणि त्यांनी ठरवलं की ठीक आहे मी चाली देईन आणि मग आम्ही त्याला चाल पण देऊन हा अल्बम करायचं ठरवलं. तुमचा पहिलाच काव्यसंग्रह आणि पहिला त्याचंच लगेच म्युझिक अल्बम तयार होतो, त्यामुळे तुम्हाला दुहेरी आनंद. हो, ही खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मी फारसं ऐकलं नाही आहे की कविता संग्रह आणि त्याच्याबरोबर म्युझिक अल्बम त्याच नावाने आणि एकाच वेळी प्रकाशित झालेलं ऐकलं नाही आहे. पण दैवयोग फार सुंदर होता आणि त्याच्यामुळे मला हे सगळं करणं शक्य झालं, पण माझ्या मिस्टरांमुळेच हे झालं आहे हे तर नक्कीच. हा,
एक तर मिलिंद जोशींना कविता आवडल्या म्हणून त्यांनी कबूल केलं की मी कवितांना चाली देईन. आणि तेव्हा मी एक दिवस रुद्र नावाची कविता लिहित होते, गडाडगड करून ढग येती. लिहितानाच मला वाटलं की कथ्थकसारख्या विषया डान्सच्या ह्याला फॉर्मला हे गाणं जर केलं तर त्यांना अतिशय उपयोग होईल, एक्सप्रेशन्स डान्समधून द्यायलासुद्धा, असा मी विचार केला. आणि तेच मिलिंद जोशींना कविता ऐकवल्यावरती त्यांचंही मत तेच म्हणणं तेच पडलं. त्यामुळे म्हटलं आता काहीतरी सुंदर क्लासिकल ह्याला व्हॉइस मिळाला तर काय मजा येईल. आणि लकीली ते पटकन म्हणाले की पणशिकनांना आपण गायला दिलं तर माझा आनंद गगनात मावेना, कारण आम्ही त्यांचं लांबून गाणं ऐकणारे त्यांचं भक्तच आहोत. मला क्लासिकल आणि लाईट म्युझिकची खूप आवड आहे आणि खूप त्यांचं गाणं ऐकलेलं आहे. आणि ह्या इतक्या सुंदर गाण्याला सुंदर चाल मिळाली आणि त्याच्याबरोबर इतका सुंदर आवाज मिळतो याचा फार आनंद झाला. तुमच्या कविता प्रमाणे जीवनानुभव देणार आहे प्रामुख्याने, त्याबद्दल काही सांगू शकता? हो, कवितांमध्ये जीवनाचा अनुभव आहेच, कारण लहानपणीच आईने हातात लेखणी दिली आणि सांगितलं की डायरी लिहायला लागा. तर डायरीमध्ये काय लिहायचं असा मला प्रश्न पडला. तर तिने मला सांगितलं की काही दैनंदिन जीवनातल्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल तू लिहू शकतेस, अनुभवांबद्दल लिहू शकतेस. तर मला वाटलं की हे खूप मोठंच काम होईल, रोजच्या रोज खूप आपल्या आयुष्यात घटना आणि घडत असतात आणि अनुभव आपल्याला येत असतात. तर मी म्हटलं तर हे एवढं कसं लिहायचं? तर ती म्हणाली त्याचा तुझ्या मनावर काय परिणाम असतो, काय पडसाद असतात, त्याच्याबद्दल सुद्धा लिहिलं तरी चालेल. आणि तेव्हापासून एक लिहिता लिहिता अशी सवय लागली आणि डिटेल्स काहीतरी कुठली तारीख आणि वार लिहायच्याऐवजी कुठले अनुभवाचे माझ्या मनावरती झालेले परिणाम, इतरांचे अनुभव पाहून त्यांच्या मनातलं आणि माझ्या मनाच्या तारा जर जुळल्या असतील तर त्याच अनुभूतीचा थोडासा दुरून का होईना मी अनुभव घेतला असं मला वाटलं. ते त्यांचे अनुभव, इतरांचे अनुभवसुद्धा मी शब्दबद्ध हळूहळू करायला लागले आणि अशा रीतीने ते लहानपणापासूनच कवितेमध्ये येत राहिलं. बोला नाही, तुम्ही चित्रकार पण हो, तुम्हीच चितारले चित्रकला आणि काव्य असं परस्पर पूरक, त्यामुळे काव्य हे करायला मदत झाली. हां, एक दृष्टिकोन, हां एक दृष्टिकोन असतो जो कवी शब्दामध्ये मांडतो ते सृष्टीचं चित्र असू शकतं कधीतरी, आणि जे चित्रकार रंगाने रंगवतं ते सृष्टीचं चित्र असतं. कधी कधी त्याच्या पलीकडे जाऊनही शब्दांमध्ये आणि चित्रामध्ये रंगांमध्ये पण आपण तेच एक्सप्रेस करतो. तर त्या दृष्टीने सगळ्यांकडे बघण्याचा, निसर्गाकडे, भावभावनांकडे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदा आला की तुम्ही चित्र रंगवा नाही तर कविता लिहा, तुम्हाला अचीवमेंट एकाच तऱ्हेची आहे, तुम्हाला फक्त ते एक्सप्रेस करायचं, तुमचं भावना ज्या आहेत, तुम्हाला जे जाणवलं मनाला ते एक्सप्रेस करण्याचं आहे. ह्या दोन ज्या कला आहेत आता तुम्ही ज्या वर्णन केल्या त्यांचं तुला अतिशय गोड आणि आनंद देणारी कला तुमच्याकडे अजून एक आहे, माहिती म्हणजे गायन. त्याच्या तुमचीच गाणी तुमच्याच कविता तुम्हाला गायला मिळाली, हा केवढा फार मोठा आनंद होता. आणि राजाभाऊ देवांकडे मी क्लासिकल शिकायला सुरुवात केली आणि मग हळूहळू अनुराधा मराठींकडे पण थोडंसं शिकले आणि मग वेगवेगळ्या गायक शिक्षकांकडे शिकले, कुमुदिनी काटदऱ्यांकडे शिकले. पण हल्ली हल्ली आवाज थोडासा खराब व्हायला लागला, पण तरी मिलिंद जोशी म्हणाले की तुला हे गाणं गायचं आहे तर ते आता कसंही करून गायलाच पाहिजे. आणि ते गाणं रेकॉर्ड करताना खूप आनंद झाला, एकतर तिन्ही गोष्टी, माझ्या आवाजामध्ये गाणं, माझ्याच हाताने रंगवलेलं चित्र आणि मीच केलेल्या कविता, हा मला एक आनंद देणारा भाग होताच. आणि त्याच्याबरोबर ह्या अल्बममध्ये माझ्या छोट्या मुलीने गायलेली गाणी आहेत, आता ती आहे 16-17 वर्षाची, पण तिने माझ्या कविता गायल्या ह्याचा पण मला अतिशय आनंद होतो. आणखीन रघुनंदन पणशीकर आणि रवींद्र साठे, स्वतः मिलिंद जोशी संगीतकार ज्यांनी सगळ्या अल्बमला संगीत दिलं आहे, ह्या सर्वांच्या बरोबर माझ्या मुलीला गायला मिळालं, मलाही थोडंसं गायला मिळालं, याचा आनंद अतिशय होतो आहे. घरात सगळ्यांचं म्हणजे आई आजी बाबांना खूप गाण्याची हौस, त्याच्यामुळे जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आले 5 वर्षाचे होते तेव्हा आईने असंच एका मैत्रिणीकडे घेऊन गेली होती की तू हिला जरा सारेगमप तरी शिकव म्हणून. तर मग तिथून हळूहळू आवड
म्हणजे आवडायला लागलं गाणं. आणि आता रिसेंटली कुमुदिनी ताई काटदरे यांच्याकडे शिकते सध्या गाणं. असं तू म्युझिक अल्बममध्ये पहिल्यांदाच गातोस पण त्या आईच्या कविता गातोस, त्याबद्दल तुला काय? आईच्या कवितांचं माझ्या आयुष्यात म्हणजे खूप मोठं स्थान आहे, कारण कुठेतरी मला मोठं होताना जे ज्या गोष्टी स्वतःच्या एक्सपिरियन्समधनं नाही कळत त्या आईच्या एक्सपिरियन्सेस मला तिच्या कवितांमधनं मिळाल्या. त्याच्यामुळे स्वतःच्याच आयुष्याकडे बघण्याचा खूपच वेगळा दृष्टिकोन मिळाला. त्याच्यामुळे मोठं कसं व्हायचं हे कुठेतरी मला आईच्या कवितांमधनं कळलं. आणि त्या गाताना मनापासून आनंद होतो, कारण कुठेतरी दरवेळेला ती कविता गाताना मला त्याचा नवीन एक अर्थ कळतो. ह्या कविता गाताना इतरही तू दिग्गज गायकावर तुझा तो आता आवाज पुढे येणार आहे, त्याबद्दल तुला काय? हो, खूपच मोठी गोष्ट आहे. मिलिंद जोशी असले आईचे मित्र तरी म्हणजे मला मामा येतो, आणि त्याच्याबरोबर काम करणं, त्यांच्याबरोबर गाणं हा खूप मोठा मला खूप मोठा प्लॅटफॉर्म असा मिळाला. कारण त्याच्याकडनं खूप दरवेळेला दरवेळेला जेव्हा आम्ही गप्पा मारायचो त्याच्यातनंसुद्धा साध्या साध्या गोष्टींमधनं मला खूप शिकायला मिळालं. जसं उच्चार कसे करायचे, तर नुसत्या गाण्यात नाही तर बोलताना सुद्धा वेगवेगळ्या त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं. असं यापुढच्या गायन प्रवासाला तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. साठे साहेब, तुम्ही आजपर्यंत खूपच गाणी गायलेली आहेत, तर या म्युझिक अल्बममध्ये गाणं गाताना कसं काय? एकतर कवयित्रीला जे म्हणायचं आहे ते काहीतरी वेगळं वाटलं. म्हणजे गाणं जेव्हा मी नुसतं वाचलं त्यावेळे, म्हणजे आता माझ्या प्रकृतीचं गाणं आहे हे सांगायला नको, पण खूप वेगळं वाटलं गाणं. त्यातले जे भाव होते ते वेगळे वाटले. त्यामुळे आणि मिलिंदकडे मी आतापर्यंत बऱ्याच वेळा गायलो आहे, तर त्यामुळे असं काहीतरी मला भावेल असं किंवा माझ्याकडनं चांगलं उतरेल असं अशा पद्धतीचं असेल काव्य म्हणा किंवा संगीत म्हणा, तर तुम्हाला हमखास बोलवतो, स्वतः गायक असून मला बोलवतो. तर त्यामुळे ते खूप गायला चॅलेंज असेल असं मला वाटलं आणि त्याप्रमाणेच ते होतं आणि चांगलं झालं गाणं आता आज तुम्ही ऐका त्याच्यावर. मिलिंद जोशींच्या संगीताबद्दल, मिलिंद जोशी नवीन संगीतकारांपैकी एक अतिशय प्रयोगशील संगीतकार आहेत. त्यांनी याच्या आधी एक सिनेमामध्ये मी गायला, ज्याच्यामध्ये पर्यावरणावरती सिनेमा होता, चायनीज कुष्टी ज्या येतात त्याच्यावरती सिनेमा होता, तर त्यातलं गाणंसुद्धा स्वतः त्यांनी लिहिलं होतं आणि अर्थपूर्ण लिहिलं होतं. स्वतः कवी आहेत, तर स्वतः कवी असलेला जो म्युझिक डायरेक्टर असते तो त्याचं थोडंसं वेगळं पण असतं इतरांपेक्षा, कारण त्यांना शब्दाची पण जास्त जाण असते आणि संगीताशी पण त्यांचं खूप जवळचं नातं असतं. त्या दृष्टीने त्यांचं संगीत जरा वेगळं असतं, म्हणजे अर्थपूर्ण असतं असं म्हणूयात आपण. तर तशापैकी मिलिंद जोशी एक आहेत. तुम्हाला म्हणजे भावगीत आणि कविता यामध्ये खरं कविता गायनमधनंच भावगीत आलं. म्हणजे गजानन वाटवे असं म्हणायचे ते स्वतःला भावगीत गायक म्हणायचेच नाहीत, ते कविता गायन करायचे आणि ते स्वतः असं म्हणायचे की मी कविता गातो, मी भावगीत गात नाही. पुढे ज्याला भावगीत हा शब्द प्राप्त झाला, पण त्यांचा मूळ उद्देश हा कविता लोकांपुढे गेय पद्धतीनं पोचवणे असाच होता. तर तसं खूपच धूसर त्याच्यामधली लाईन आहे की भावगीत कुठे संपतं आणि कविता कुठे सुरू होते, किंवा कविता कुठे संपतं आणि भावगीत चालू होतं, कारण शेवटी भावच व्यक्त करणारी कविता असते. तर ती फक्त वृत्तामध्ये लिहिलेली असेल तर ती गायली जाऊ शकते, आणि वृत्तामध्ये लिहिली नसेल तरीसुद्धा त्याच्यावरती प्रयोगसिद्ध म्हणजे प्रयोग करणारे संगीतकार आहेत ते त्याला चाल लावू शकतात, म्हणजे त्याच्यातनं काहीतरी खंड पाडून छंद करून त्याला एक चालीमध्ये बांधू शकतात. तर मला असं वाटतं की भावगीत आणि कविता आता अंतर राहिलेलं नाही फारसं. नाही, अनेकदा आता सध्याच्या कविता लक्षात घेतात त्याच्यामध्ये गेयता थोडीशी कमी असते, अशा वेळेला ती गाताना थोडा
वृत्ताचा अभ्यास हल्लीच्या कवींचा कमी पडतो असं मला वाटतं. पूर्वी म्हणजे आता बापट होते, वसंत बापट किंवा कुसुमगराज होते किंवा कोणी करंदीकर होते, शांताबाई होत्या, त्यांचा गदिमा तर उत्तम उदाहरण आहे की वृत्तबद्ध कविता, छंदबद्ध कविता कशा असाव्या त्याचा उत्तम ज्याला आपण एक परिपाठ जे ज्यांनी घालून दिला त्यातले हे कवी होते. आणि त्यांचं वृत्त कधी चुकलं नाही आणि वृत्तबद्ध कविता रचताना किंवा त्या लिहिताना त्यांना कधीच अडचण आली नाही. आताचं मला असं वाटतं की वृत्ताचा अभ्यास हा एक वेगळा अभ्यास आहे, हा साहित्याचा अभ्यास आहे, तो कमी पडल्यामुळे त्यांना व्यक्त करायचं असतं पण वृत्ताचा अभ्यास नसल्यामुळे ते मुक्त छंदामध्ये करतात आणि मुक्त छंदामध्ये करतात आणि त्यांचं व्यक्त करणं हे वाईट नसतं पण ते गाता येत नाही. मुक्त छंदापेक्षा गेय कविता जास्त, कारण कसं होतं की आम्ही जे आघात देतो गात असताना, एखादा शब्द जोर त्याला जोर देताना किंवा तालाप्रमाणे त्याला त्याचं उच्चारण करताना, तर गेय कविता असेल जी छंदबद्ध कविता आहे, वृत्तबद्ध कविता आहे, ती गात असताना जास्त सोपं जातं. आणि मुक्त छंदातली कविता आहे तर कुठे त्याचे छंद पाडायचे, कसे खंड पाडायचे हे कळत नाही. नाही आताची पद्धत तुम्हाला थोडीशी सांगतो की ते असे की मी जेव्हा गायलो त्यावेळी इतर कोण गाण्यात याची मला तशी कल्पना नव्हती. एक तर ह्याचं रेकॉर्डिंग झालं पुण्यामध्ये, मला मुंबईहून गाण्यापुरतं बोलवण्यात आलं, मला फक्त नावं सांगण्यात आली पण त्यांची गाणी मी प्रत्यक्ष आजच ऐकेन खरं म्हणजे, त्यामुळे तसं सांगता येणार नाही की त्यांच्यावर गाताना काय वाटलं. नाही गाणं मला आवडलं, खूप छान आहे, खूप छान झालं, खूपच छान झालं. धन्यवाद. शास्त्रीय संगीताचा आमचा अभ्यास असल्यामुळे की तिथे थोडी लिबर्टी असते, वेळ असतो, तुम्ही एक रचना करत 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 जाता तुम्ही, हे तसंच ट्रेनिंग आम्हाला त्याच्यातलं आहे शास्त्रीय संगीतातलं. आणि त्याच्यात आणि ह्याच्यात म्हणजे हे सगळं आपण ज्याला म्हणतो की तयार केलेलं आहे आणि ह्या तयार केलेल्या गोष्टीमध्ये नेमक्या त्याच ठिकाणी तीच गोष्ट गाणं आणि तो भाव बरोबर उमटवण्याचा प्रयत्न करणं हे मला वाटतं हे आमच्यासारख्या बंदिस्त नसलेल्या लोकांना फारच कठीण जातं. आणखीन इतके उत्तम शब्द आणि उत्तम संगीत, वेगळा विचार, आपण ज्याला म्हणतो की मिलिंदचं हे वैशिष्ट्य ज्याला म्हणतात की वेगळ्या पद्धतीचा विचार आहे, तोही पेलणं फार मुश्किल आहे. म्हणजे हा तसं आम्ही एखाद्या रागाचा विचार करत असतो की तो राग आम्ही वर्षानुवर्षे त्याचा रियाज केलेला असतो, रिहर्सल केलेली असते, त्यामुळे तो राग आम्हाला परिचित असतो. त्या रागामध्ये आम्ही आम्हाला एक आमच्या एक स्टँडर्डप्रमाणे आम्ही जात असतो पण इथे तो राग आम्हाला 2 मिनिटात त्याचं वातावरण पण दाखवायचं आहे प्लस शब्दांचं जे कवीला भावलेलं चित्रण आहे ते त्यांनी त्याच्यात नोंद करून शब्दमाध्यमात ठेवलेलं आहे, संगीतकारांनी संगीत माध्यमात ते ठेवलेलं आहे. आता ते तसंच्या तसं लोकांच्यापर्यंत पोहोचवणं ही सगळी कौशल्य तिकडे आहे, हे कौशल्य पार पाडणं म्हणजे मला वाटतं हे फार मुश्किल आणि दुरापास्त गोष्ट आहे पण सगळ्यांच्या प्रेमाने आम्ही थोडा थोडा प्रयत्न करतो. हा मुळातच आपण ज्याला म्हणतो की शास्त्रीय संगीत जर चांगल्या पद्धतीने शिकलेला माणूस असेल तर तो एक म्युझिक डायरेक्टरच असतो, कारण एक राग तो जेव्हा तासभर मांडतो तेव्हा तो वेगवेगळ्या रचना त्याच्यात करत असतो, म्हणजे तो राग रचत रचत तो जात असतो, म्हणजे हा एक म्युझिक डायरेक्शनचाच एक भाग आहे. जर त्याच्यामध्ये म्युझिक डायरेक्शन हे एलिमेंट असेल तर त्याला हे बरोबर कळतं की अच्छा म्युझिक डायरेक्शन म्हणजे इथेही आपण तेच करत आहोत, फक्त ते मोठ्या प्रमाणात होतं. एखादा राग आम्ही तासभर मांडतो आणि इथे मला 5 मिनिटात ते स्केच शब्दांच्या सहाय्याने एका सगळ्या वाद्यांच्या सहाय्याने ते मांडायचं आहे. आणि उत्तम जो शास्त्रीय संगीत शिकलेला माणूस आहे मला असं वाटतं की त्याला सगळ्या प्रकारचं संगीत यायलाच पाहिजे, तरच त्यांनी संगीतशास्त्राचा अभ्यास केला असं म्हणता येईल, नाही ते टिपिकल पॅटर्ननी त्यांनी अभ्यास केला आहे एवढंच मी म्हणेन. नाही नाही अजिबात नाही, सूर आहे तिथे अजिबात कमीपणा नाही, जिथे जिथे म्हणून सूर आहे तिथे आम्ही जाणं हे वैयक्तिक कर्तव्य आहे. जर आम्ही संगीतशास्त्राचा अभ्यास करू तर हे संगीतच आहे, ते वेगवेगळे प्रकार आहेत. जसं हे ज्याला म्हणतात की अल्बममध्ये गाणं हे 5 मिनिटाचं आहे, एक 5 ते 7 मिनिटाचं गाणं आहे, हे तुम्ही भजन किंवा ठुमरीला जाता तेव्हा ते 10 मिनिटापर्यंत जाऊ शकतं, गाणं तेच आहे.
तेच आम्ही हाच ह्याच्यातला जो राग आहे तो आम्ही अजून ज्याला म्हणतात स्ट्रेच करून तास सव्वा तासापर्यंत मांडत असतो. म्हणजे तसा बघितला तर फरक वेळेच्या दृष्टीनेच होतो, पण बेसिक थीम भाव एकच आहे. भाव काय पंचवी म्हणजे खूप नाही आहेत, ते जे ठराविक भाव आहेत ते आपापल्या माध्यमातून प्रत्येकजण व्यक्त करत असतो, जसं शब्द माध्यमातून कवयित्रीने केलेले आहे. संगीतकार मिलिंद जोशीबद्दल जरा थोडं सांग. संगीतकार मिलिंद जोशी आपण जरा म्हणू की हटके, हे त्याचं मी जर विचार करीन समजा आम 98% 90% लोकं जो विचार करतील की मी असं असं जाईल, तर नेमका बरोबर हा वेगळाच विचार करतो आणि हीच त्याची प्रतिभा आहे. त्या माध्यमातून तो जाऊनसुद्धा त्याला जे सांगायचं आहे म्हणजे त्या काव्याचं म्हणणं जे आहे तो आशय पोचवतो लोकांपर्यंत. मला असं म्हणायचं की हे सगळ्यात महत्त्वाची आहे, आणि ही मानवी बुद्धीचा हा कमाल आहे ही, की तो त्याच्या पद्धतीने म्हणतो, मी माझ्या पद्धतीने म्हणतो, अजून तिसरा त्याच्या पद्धतीने म्हणतो, पण पोचवतो एकच आशय. मला असं वाटतं की ही फार कमाल आहे. असं म्हणतात की गायक हा थोडासा संगीतकार असतो. हो, तुम्ही संगीतकाराला काही असं सूचना वगैरे याच्यामध्ये नाही, प्रत्येक असं हे मत आहे. आणि मला असं वाटते की बरेच जण जर आपण ज्याला म्हणतो ना टू मेनी काय स्पॉइल द कुक असं, हां असं ते म्हणतात, तसं त्याच्याप्रमाणे एकाएक जर एका विचाराने जात असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ देऊ नये. इथे मी फक्त आवाज हे माध्यम म्हणून वापरलेलं आहे. इथे माझं वैचारिक पॅटर्न मिलिंद जोशी जे सांगतील तो माझा विचार, जेव्हा मी माझं गाळ करेन तेव्हा माझा विचार असेल तो त्यांनी कोणी फॉलो करायला पाहिजे मला असं वाटतं. ओके, प्रोसेस मागे खूप मोठं नाव आणि व्यक्ती आहे आणि ती तुम्ही आहात, काय वाटतं ह्या आजच्या दिवसाला? प्रकाशन सोहळ्याचा तसं प्रमुख शिल्पकार म्हणलं तर चालेल, तुम्ही आहात, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉम्प्लिमेंट्स. फर्स्ट ऑफ ऑल माझ्या मिसेसने जे कविता सुरुवात केली ही तिच्या लहानपणापासून सुरुवात केली आणि आमच्या लग्नाच्या आधीपासून ती कविता करते. आणि मिलिंदची आणि उज्ज्वलाची ही एकत्र विभोरची जी सुरुवात झाली ती सुमारे 1.5 ते 2 वर्षापूर्वी आमची गाठ झाली. त्याच्या आधी ते दोघंजणं अभिनव कलामध्ये एकत्र वर्गमित्र होते आणि त्यांच्याच एका मित्राने मधुकर यांनी त्यांची इंट्रोडक्शन 25 वर्षानंतर करून दिली. आणि गंमत अशी आहे की आय एम क्वाईट हॅपी फॉर माय वाईफ उज्ज्वला हू हॅज डन दिस वंडरफुल वर्क. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी फॉर हर अँड मिलिंद हॅज कॉन्ट्रीब्युटेड अ लॉट इन दिस पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी अँड इव्हेंट अँड आय एम क्वाईट इम्प्रेस्ड अँड क्वाईट हॅपी विथ द ग्रेट सिंगर्स हू हॅव प्लेड देअर एक्स्ट्रीमली एक्सलंट रोल इन दिस विभोर द न्यू सी डी music album which has come out. I am extremely delighted and I am very happy for having this event today, and so many great people, personalities are here who are participating in this function. Amala Prabhakar Jog yanni dekhil mothe tyancha amala blessings ahet ki janchyamule amala ha ek atyanta tyanche aashirwad amcha mage ahe. ha ek अत्यंत मोठा भाग आहे त्याच्यामध्ये. आय एम एक अल्बम विभोर म्हणजे एक अन्नछत्रींचा त्रिवेणी संगम आहे. होय, संगमाबद्दल सांगा. मुलगी मिसेस आणि तुम्ही म्हणजे तिघे ह्या अल्बममध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. करेक्ट. उज्ज्वला एक कवयित्री म्हणून, चैतन्या ही गायिका, अपकमिंग सिंगर यू कॅन से, तिला या दोघींचा अत्यंत महत्त्वाचा कलाकार म्हणून एक जो भाग आहे तो त्यांनी खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केला. मिलिंदने त्याला साथ दिली आणि माझ्याकडनं त्यांना फुल सपोर्ट आहे आणि तो कायम राहील. आणि हा पहिला अल्बम आहे असं आपण म्हणू, ह्याच्यानंतर अनेक अल्बम्स दरवर्षी काढावेत अशी आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे, आणि आय एम फुल्ली सपोर्टिंग फॉर दिस ॲक्टिव्हिटी. सो माय रोल इज दॅट, एक मी रसिक आहे, एक श्रोता आहे आणि एक वाचक पण आहे. तिच्या कविता ज्या आहेत त्या मला खूप आवडतात आणि आय ऑलवेज हॅव बीन थिंकिंग दॅट शी विल डू
एक्स्ट्रीमली गुड जॉब. पण गेल्या 25 वर्षानंतर आमच्या परदेशातल्या वास्तव्यामुळे आज ही घटना घडती आहे याचा मला विशेष आनंद आहे. धन्यवाद. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत त्यासाठी ज्यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आणि आपण सगळेजण ज्यांना ओळखतो डॉक्टर निलिमा गोंडी यांना मी इथे आमंत्रित करणार आहे. त्यांचा परिचय मी अगदी थोडक्यात आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. कविता, ललित लेखन, वैचारिक लेखन, समीक्षा, संपादन आणि बालसाहित्य असं सर्व प्रकारचं लेखन निर्मात्यांनी केलेलं आहे. या क्षेत्रात काम करताना त्यांना 10 पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यातले 2 राज्य पुरस्कार आहेत. माझ्याकडे आल्या आणि त्या कवितांच्या माध्यमातून त्यांची माझी मैत्री जळली असं म्हणायला हरकत नाही. तर माझ्या कवितांचा स्वभाव असा आहे की रसिकांशी त्या मैत्र जुळेल अशा प्रकारच्या ह्या कविता आहेत. कारण त्या सहज साध्या आहेत, त्यामध्ये कसलाही अभिनिवेश नाही आहे. मराठी कवितेमध्ये स्त्री कवितेची जी एक अतिशय चांगली सकस समृद्ध परंपरा आहे त्यातले काही विशेष या कवितेमध्ये कळत नकळत आलेले आहेत. त्यातला एक विशेष म्हणजे लईवर पकड. या कविता सहज गुणगुणाव्या अशा आहेत. छंदशास्त्र शिकल्यामुळे लय येते असं मला वाटत नाही. लय ही कवीच्या काव्यदृष्टीमध्ये रुजावी लागते आणि स्त्रीच्या बाबतीमध्ये ती जगण्याची लयच आत्मसात करू इच्छित असल्यामुळे लय मुद्दाम शिकावीच लागत नाही. त्यांच्या कवितेमध्ये मला हे जाणवलं की नात्यांचे बंध घट्ट असे धरून ठेवताना जगण्याचा गोफ तो जो जो काही आहे त्याचा आनंद घेणं आहे. त्यातनं ती लय सहज व्यक्त होत जाते. मला याचा उल्लेख करावासा वाटतं. ही सारी सृष्टी त्या ईश्वराची, त्याचेच आपण घेतो आणि त्याला वाहतो. मग तो फुलांनी गुंफलेला हार असो ही शब्दांची कविता. तुझेच सारे, तुझेच सारे तरी तुझ्यास्तव अर्पाया ते स्वरूप रेखिते. तुझेच सारे तरी तुझ्यास्तव अर्पाया ते स्वरूप रेखिते. जाणीवेतल्या रेषांमध्ये नेणीवेतले अर्थ ओवते. तुझेच सारे तरी तुझ्यास्तव अर्पाया ते स्वरूप रेखिते. जाणीवेतल्या रेषांमध्ये नेणीवेतले अर्थ ओवते. अस्मिता उरी, अस्मिता उरी तिच्या भोवती सर्वस्वाते झोकून देते. अस्मिता उरी तिच्या भोवती सर्वस्वाते झोकून देते. नकळता कधी माझे मी पण तुझ्या पाऊली रजगण होते. नकळता कधी माझे मी पण तुझ्या पाऊली रजगण होते. कडाडकड बिजली चमके, कडाडकड करुणी डगयेती. कडाडकड बिजली चमके, धडाडधड पाऊस कोसळे. विश्वासे डमरू करुणी, विश्वासे डमरू करुणी त्या तालावरती तेथे झाले रुद्र शिवाचे तांडव हे. रुद्र शिवाचे तांडव हे, रुद्र शिवाचे तांडव हे, रुद्र शिवाचे तांडव हे. कडाडकड करुणी ढगयेती, कडाडकड बिजली चमके, कडाडधड पाऊस कोसळे. विश्वासे डमरू करुणी त्या तालावरती तेथे झाले रुद्र शिवाचे तांडव हे. हर 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 पार्वती पति शिव, हर 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 पार्वती पति शिव, हर 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 ओ. विष प्राशने होत निरा, परोपकारा स्तव उडला.
धडाडधड पाऊस कोसळे विश्वाचे डमरू करुणी त्या तालावरती थय थय ताले रुद्र शिवाचे पांडव हे रुद्र शिवा आत्ममग्न आत्ममग्न पृथ्वी अन ग्रह तारे आत्ममग्न तंद्रा लावून बसे अवकाशही आत्ममग्न मग्न निळ्या आकाशी सूर्य फिरे तेजमग्न मग्न निळ्या आकाशी सूर्य फिरे तेजमग्न रात्रीची तलमकळा काळी अंधार मग्न पाहते दुभंगलेली मनातून ती पृथ्वी पाहते धर्मजटांना विस्फारुनिया संहाराचे चाले नर्तन किती विदारक किती बिभीत्सक पायाखाली चिरडून जाती पिढ्या पिढ्यांची प्रेमळ नाती दिशा दिशांची कोमल कांती रक्तामधली मवाळ पणती कशी करुवी नाही गणती पृथ्वी पाहते स्वतःला सामोर होऊन जगणं सोपं नाही स्वतःला सामोर होऊन जगणं सोपं नाही नजरे आपल्या हीत नजर मिळवणं सोपं नाही पुन्हा
फुलवली सोपं नाही सोपं नाही शेंड्यावर बसला उगाच पक्षी निळा निळा उगाच निसटून जाते त्याच्या चोची मधुनी शीळ पुन्हा उगा टेकडी पाय पसरुनी आळसावते सैल जरा उगा टेकडी पाय पसरुनी आळसावते सैल जरा उतरणीवरी हिरवळ घेते उगाच लाडीत वळण पुन्हा त्याबरोबरच रंगमंच विविध चॅनल्स आणि अल्बम्समधून ते सातत्याने आपल्याला भेटत असतात आणि त्यांचा घनगंभीर स्वर ऐकण्याची एक ओढ आपल्या मनामध्ये कायम असते. आज हा ही ओढ आपली पूर्ण होणार आहे असं मी म्हणेन. युगा युगांच्या पोकळीतुनी युगा युगांच्या पोकळीतुनी स्वर पाखरते तुझ्या शिरपती युगा युगांच्या पोकळीतुनी स्वर पाखरते तुझ्या शिरपती भिजते त्यातून अंतराळ भिजते थोडी तिथली माती युगा युगांच्या पोकळी तुनी स्वर बाजरीते तुझ्या शिरपती भिजते त्यातून अंतराळ भिजते थोडी तिथली माती भिजते त्यातून अंतराळ भिजते थोडी तिथली माती रुजनी माझ्या रंध्रांमधुनी तुझे उमलो गीत शुभंकर युगा युगांचरिते तुझ्या तिरपती भिजते त्यातून अंतराळ भिजते थोडी माती
देते एक प्रकारे पहिल्या गाण्यामधून वाटत होते. त्यांचं स्वागत श्री अरविंद चित्रपटा साहित्यिक अशा डॉक्टर अरुणा ढेरे यांना मी आमंत्रित करते. या दोघांच्याही हस्ते आजचं पुस्तक आणि सिरी प्रकाश होणार आपल्याला माहिती आहे. त्यांचं स्वागत करत आहेत उज्ज्वला ताई. प्रकाशनाला लाभल्या हे माझं भाग्य, हा माझा मोठा सन्मान मी समजते. डॉक्टर निलिमाताई गोंडींचे आशीर्वाद विभोरला आहेतच. उत्कर्ष जोशी, फाउंटनचे कांतीबाई यांच्या शुभेच्छाही आहेत. गुरु कल्याण काळे, ददी पुंडे, कुमुदिनीताई काटदरे, अभिनव कलाचे खटावकर सर या सर्वांचे आशीर्वादही या विभोरला लाभले आहेत. संगीतकार मिलिंद जोशी आणि मी अभिनव कला महाविद्यालयातले विद्यार्थी, तेव्हा आम्ही मित्र होतोच, पण 25 वर्षांनी कवितांना चाली देण्याच्या निमित्तानं नव्याने स्नेह जुळला. मिलिंद मनीषा मुंबईहून आले, त्यांनी कविता ऐकल्या, मिलिंदला कविता आवडल्या, मनीषानेही नंतर तसं सांगितलं मला. त्या जाणाऱ्या ज्या चालीला लागतील अशा कविता होत्या त्या मी पटापट मिलिंद पुढे ठेवल्या आणि म्हटलं ह्या कवितेला तू चाल लावशील. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी त्याच्या पुढे ठेवलेल्या कवितांमधल्या कुठल्याही कविता त्याने निवडल्या नाही. मी मला धक्का दिला स्वतःला सामोरे होऊन. ही माझी आवडती कविता, त्यांनी सांगितलं मी याला चाल लावतो, म्हटलं भेट नाही लावू शकत तू. आणि ती कविता तुम्ही आता चाल दिलेल्या संगीत दिलेल्या स्वरूपात आणखी दिलंच. आणि सर असं सुद्धा करू का, असं केलं तर चालेल का, तुम्हाला असं म्हणायचं का, असं म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ते स्वर ज्या तऱ्हेने त्यांनी अभ्यास ऐकवले ते मंत्र मुग्ध करून टाकणार होतं. फार सुंदर अनुभव होता. या सगळ्यामध्ये मिलिंदचं संगीत संयोजन सगळ्यांकडून आपल्याला हवं ते काढून घेण्याचं त्याचं कसं. मी थक्कवून पाहत होते. माझा लहानपणचा मित्र, बालपण नव्हते, मी कॉलेजमध्ये होते, पण लहानपणचा मित्र ज्याला एक गातो बऱ्यापैकी, चित्र काढायला सुरुवात केली आहे आणि त्याचं हे स्वरूप मी थक्कवून पाहायला लागले. आणि त्याच्याबरोबर हे गाण्यांना चाल देण्याबरोबरच ते संगीत संयोजन आणि इतर वाद्यांचा मेळ घालून कुठल्या कवितेसाठी कुठलं वाद्य योग्य आहे, कुठला आवाज योग्य आहे हे त्याच्याबरोबरीने आम्ही ती वाटचाल केली डॉन स्टुडिओमध्ये नरेंद्र भिडेंच्या. कविता संग्रह आणि या प्रकारे जो गाऊन त्याला संगीत लावून असं जे केलेलं आहे ते उत्कर्ष प्रकाशनच्या दृष्टीने पहिलंच पुस्तक आणि उज्ज्वला अन्नछत्रे मला म्हणतात तुमच्यामुळं, पण हा योग आला आहे त्यांच्यामुळं आलेला आहे. ते उज्ज्वला अन्नछत्रे यांच्यामुळं आलेला आहे. गेली 2 महिन्यापूर्वी ते सहज माझ्या दुकानात आले आणि मला हे कविता संग्रह करायचं आहे म्हणून सांगितलं. मी सहजानं चाळलं आणि मी सांगितलं आहे 1-2 दिवसात तुम्हाला सांगतो. त्यापण त्यांना मला जरा बरा वाटला आणि तेवढ्यात माझ्या दुकानात जे साहित्यिक अड्डा येतात सुधीर गाडगेसारखे त्या 2-3 लोकांना दाखवलं आणि तिथल्या तिथे काही लोकांनी मला कबूल केलं की हा चांगला आहे. मग मी निलिमा गुंडींच्याकडं पाठवलं, म्हटलं याला जरा प्रस्तावना वगैरे लिहून द्याल का तुम्ही, तर त्यांनी कबूल केलं. तो योगायोगा आज आला, त्यांनी प्रस्तावना लिहून दिली. आणि सर्वांना नमस्कार. असं म्हणतात की संगीतकारांनी शक्यतो बोलू नये, त्याच्या मनात जे असेल ते त्याच्या संगीत रचनेतनं शक्यतो लोकांना कळावं. तर तुमची जी दाद मगाशी मिळत होती त्यातनं मला असं वाटतं की ते तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचे मी आधी आभार मानतो. कारण की कितीही काहीही झालं तरी जोपर्यंत रसिक श्रोत्यांची दाद मिळत नाही तोपर्यंत कलाकाराला बरं वाटत नाही. आता मगाशी उज्ज्वलाने खूपच कौतुक केलं, मी आभारी आहे तिचा. पण खरोखर ती
प्रोसेस जी होती ती फार अप्रतिम होती. आणि तुम्हाला आता आपण बोलतो आहोत म्हणून एक गंमत सांगतो की प्रत्यक्ष जेव्हा ज्यांनी कोणी कविता लिहिली आहे त्यांच्याशी संगीतकाराला बोलून नको ही कविता नको करायला असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा तो फार कठीण प्रसंग असतो आणि ते फार खुबीने करावं लागतं. तर नंदन छत्रेंनी अतिशय कमी बोलणार आहेत ते, म्हणजे आज मी पहिल्यांदा त्यांना एवढं बोलताना ऐकतोय आणि त्यांनी जे करायचं ते प्रत्यक्षात करून अतिशय सुंदर सपोर्ट या सगळ्या प्रवासाला केलेले आहे. दुसरं मला अतिशय महत्त्वाचे आभार मानायचे ते सिनियर गायक रवींद्र साठे रघुनंदन पणशीकर यांचे. मी त्यांना विनंती करतो की कृपया रंगमंचावर यावं. प्रभाकर जोग सरांना मी विनंती करते, त्यांचे आशीर्वाद आपल्याला आज त्यांच्या हस्ते प्रकाशन करून लाभणार आहेत. देखण्या समारंभासाठी आज आपण इथे जमलोय. मी देखण्या हा शब्द मुद्दाम उच्चारते आहे कारण पुष्कळ वेळा भाषेतले शब्द सवयीने झिजलेले असतात याची जाणीव असा एखादा कार्यक्रम पाहताना आपल्याला होते की त्याच्यावरची सगळी काय चढलेली फुटं असतील आणि सवयीचा झालेला भाग असेल तो बाजूला पडतो आणि तो शब्द खऱ्या अर्थाने आपल्याला मिळतो जाणवतो तसा आज हा देखणा समारंभ आहे असं मी म्हणते. या समारंभात सामील होण्याचं भाग्य मिळालं असं मी म्हणत नाही, आनंद मिळाला असं म्हणते कारण उज्ज्वलाचा हा पहिला वहिला संग्रह आहे आणि त्यातलं सगळं ताजेपण घेऊन ती तुमच्यासमोर आलेली आहे. हे ताजेपण संगीतामधून सुद्धा आपल्यापर्यंत तशाच ताकदीने पोचवणारा आमचा मिलिंदही आज या समारंभामध्ये आलेला आहे आणि ही आजची निर्मिती या दोघांची मिळून निर्मिती आहे असं मी म्हणते. कवी शब्द लिहितो आणि कागदावरून ते लोकांच्या पर्यंत पोचतात ही कविता पोचण्याची एक वाट झाली जी दृष्टीशी संबंधित आहे आणि यांनी पंचेंद्रियांचा अनुभव कविता देते असं म्हटलेलं आहे मगाशी नीलिमाताईंनी. तर तसा हा कानांच्या वाटे श्रुतीच्या वाटे देणारा जो कवितेचा येणारा अनुभव आहे तो मिलिंदनी अतिशय ताकदीने तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे तेव्हा या दोघांची मिळून एक निर्मिती आहे. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की एरवी आपण जी भाषा वापरतो ती केवळ विनिमयाच्यासाठीची भाषा असते आणि देवघेवीच्या व्यवहारामध्ये त्या सगळं सौंदर्य सगळं सामर्थ्य हे कुठेतरी हरवलेलं असतं त्याबाबतचा आपला एक बधीरपणा पण असतो तक्ताना आलेला तो बधीरपणा बाजूला जातो अशा एखाद्या वेळेला की ज्या वेळेला त्या भाषेची कानांना जाणवणारी ताकद तुम्हाला कळते त्या भाषेची डोळ्यांना जाणवणारी ताकद कळते आणि त्याही पेक्षा पलीकडे आपण इतर इंद्रियांना सुद्धा त्याच्यातून जाग येऊ शकते असा एखादा सुंदर अनुभव या कवितांच्या निमित्ताने आपल्याला येतो आहे.
तो देणाऱ्या या दोघांचंही मनापासून आधी अभिनंदन करते. असून कविता करणारी उज्ज्वला संग्रह जरी उशिरा आलेला असला तरी तिच्या डायरीच्या बद्दल तिने मनाशी आपल्याला कविता वाचून दाखवतानाच म्हटलं की चौथी पाचवीत हातात आलेली डायरी लिहित राहिली, त्याच्यातून कविता म्हणून काहीतरी निर्माण झालेल्याची प्रक्रिया कदाचित उशिराची असेल. तो एक साक्षात्काराचाच क्षण असतो की ज्या वेळेला आपण लिहित असतो त्याचं काहीतरी वेगळं होतं. वेगळं होतं मी यासाठी म्हणते की कविता म्हणजे काय असते शेवटी याच्याविषयी आपल्याला जसं तसं कवीलाही कुतूहल असतं. आणि आपण सगळेच जण अनुभवत असतो की जी भाषा तुम्ही आम्ही वापरतो तीच भाषा वापरत असतो कवी. जे अनुभव तुम्ही आम्ही घेत असतो ते सुख दुःखांचा अनुभव तोही घेत असतो. जो निसर्ग जी सृष्टी जो भवताल आपल्या भोवती असतो तोच कवीच्याही भोवती असतो. ज्या सामाजिक पर्यावरणामध्ये वावरत असतो आपण तेच पर्यावरण तेच प्रश्न तेच आयुष्य सगळं कवीभोवती असतं. आणि तरीसुद्धा त्याच्यातून निर्माण होणारं जे काही असतं ते तुम्ही आम्ही नाही लिहू शकत असं काहीतरी वेगळं त्याच भाषेमधून कवी निर्माण करत असतो. अतिशय मोठ्या कलाकारांच्या गायकांच्या बरोबर गाण्याचा अनुभव तिला पहिल्याच वेळेला मिळालेला आहे. मिलिंद जोशीने त्याच्यातल्या सगळ्या नादविश्वाला जाग केलेलं आहे. ह्या सगळ्या कुटुंबाची जी एक कलासक्ती आहे एक आस्थेवाईकपणे आणि एकमेकांच्या बद्दलचं खूप छान बांधलेपण आहे. अरुण अन्नछत्रे उज्ज्वला आणि त्यांची ले या तिघांच्याही आजच्या संबंध कार्यक्रमातल्या वावरामधून आपल्याला हा पण एक छान अनुभव मिळालेला आहे की एक सुरेख कलासक्त कुटुंब कशा प्रकारे जगत आहे कशा प्रकारे एकमेकांना जवळ करत एकमेकांचा आपल्यासमोर येतो तेव्हा या एका अनेक गोष्टी घडवणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्हा सगळ्यांना सहभागी होता आलं याचा आनंद व्यक्त करते. तुम्हा सगळ्यांच्या वतीने पुढच्या सगळ्या पावलांसाठी तिला शुभेच्छा देते. तिला नाही तिच्या लेकीला पण देते. आणि दूर असले परदेशात असले तरीसुद्धा हे लोक ज्या प्रकारे भाषेतलं वाङ्मय आणि त्यांची जी इतकी ओढ आहे ती सगळी जपत आहे त्या सगळ्याच्या बद्दलचे आपल्या मनामध्ये असलेले छोटीशी कृतज्ञता असते ती पण आपण या निमित्ताने व्यक्त करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. रंगमंचावर हे सगळे मान्यवर आणि आपण प्रसिद्ध सगळेजण इतके छान छान बोलले की मी आता काय बोलायचं त्याचा मला कळवण्याचा प्रश्न पडला. पण मी आज सी डी बद्दल थोडस बोलतो. ही सी डी मी ऐकली आणि अगदी शीर्षकापासूनच एका वेगळ्या घटनेची ही सी डी आहे हे लक्षात आलं. त्यातली काव्यरचना सरळ रचना गीतांची म्युझिकची अरेंजमेंट त्याकरता वापरलेली वाद्य आणि गीतांचं गायन या सगळ्या गोष्टी या वेगळ्या प्रतिवेशात हे लक्षात येतं. तरीसुद्धा त्यातलं मराठी पण गेलेलं नाही ते ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या वाद्यांचा वेगवेगळ्या तऱ्हेने वापर केल्यामुळे तोस्तोसपणा जाणवत नाही. स्वतःला सामोरं होऊन जगणं हे गीत तर चक्क मुक्त छंदातलं पण मिलिंद जोशीने ते अत्यंत समर्थ वर्णन केलेलं आहे. एक गीतातला एका गीताला गीतातला फ्रेंच हॉर्नचा टोन असलेल्या वाद्याचा वापर केल्यामुळे वेगळाच अनुभव येतो. उज्ज्वल अन्नछत्रे त्यांचं लावण काव्यवाचन गाण्याची पार्श्वभूमी निर्माण करण्याला फार पोषक अशी ध्वनिमुद्रणे खूप छान एकूण काय सगळी श्रेणी श्रवणीय आणि श्रोत्यांनी विकत घेण्यासारखी आहे. अच्छा सुरेश सोळ्याला मला इथे आमंत्रित केलं याबद्दल उज्ज्वलाबाई यांचे सहकारी गायक वादक संगीतकार या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
तो शब्दांमध्ये मांडण्यासारखा नाही आहे. वी कॅनॉट एक्सप्रेस दॅट इन वर्ड्स फॉर शुअर. अँड थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट फॉर यू फॉर फ्युचर. थँक्यू. आज वेगवेगळ्या वृत्तपत्राचे, टी व्ही चॅनलचे, मासिकांचे प्रतिनिधित्व करणारे आपण सर्वजण आला आहात. आपले मनःपूर्वक आभार. वादक कलाकार संदीप कुलकर्णी, ज्ञानेश देव, केदार मोरे, प्रसाद गोंदकर आणि मुकुंदराज देव यांनी जी मगाशी आपण खूप ऐकलं, शब्दांना सुराची जेव्हा पकड मिळते त्यावेळेला ते जे त्यांनी कॉम्पोजिशन करून जी सगळी साथ दिलेली आहे ते इट्स रिअली वर्थ थँकिंग फॉर अँड आय एम व्हेरी मच थँकफुल. ध्वनिमुद्रण स्वरलता स्टुडिओ मुंबई आणि डॉन स्टुडिओ पुणे. स्टुडिओमधल्या उज्ज्वलाने सांगितलेले एक्सपिरियन्सेस ते तिने आपल्याला सांगितले. मग अशी तुषार, अर्चना मासवडे आणि भावेश लिया यांनी ज्या यांच्याबद्दल ज्या आपण कॉमेंट्स ऐकल्या, हे मी माझा एक्सपिरियन्स असं सांगतो की बऱ्याचदा आपण असं म्हणत असतो की दिसणारा आमच्या व्यावहारिक जगामध्ये जर का सांगायचं झालं तर आपण बऱ्याचदा म्हणतो की ही इज अ CFO, ही इज अ CEO, बट मोर दॅन दॅट बॅक ऑफिस इज मोर इम्पॉर्टंट दॅन CEO अँड CFO. वॉट एवर अँड आय एम व्हेरी मच थँकफुल. इट इज द सिन्सिअर कॉमेंट विच आय मेक दॅट इट इज रिअली इम्पॉर्टंट फंक्शन विच cannot be denied, and I am proud of such people who are around, and that makes music going. So thank you very much for it. Nivedika Manjini Joshi, apan utkrushta nivedan karun amchi mana jinkle. Mi chashme wale fakt chinau ga bar bar chinau thoda ha kadla to uttam kine kadla kali मिळाले सगळ्यांना कुठं व्यवस्थित.